चैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्रधावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नाळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 फोन लावत्या जोशाला स्वतःच्या मर्जीचा मालक तो असेल पण हा मुलगा माझा आहे माझ्यावरचं गंडांतर आणि कुसुमात्या बाबा दादा आणि स्वप्नील सगळं नीट हँडल करताय आजी बाबा आमचे प्रयत्न त्याच दिशेने चालू आहेत पण थोडा वेळ लागेल हे मिशन तुझं एकटेच नाही आपल्या सगळ्यांचं मिशन आहे हॅलो प्रियताई विष्णू काका कसा आहेस अगं मी एकदम बरा आहे पण तू कशी आहेस त्या दिवशी मुंबईला जाताना तुझ्यावरच्या संकटाबद्दल मालक मला बोलले आणि तुम्ही मुंबईला निघून गेला त्यानंतर तुमचा काही फोन नाही तुमची काही खबरबात नाही मी इथे काय समजायचं त्यासाठीच फोन केलाय मी अगदी ठणठणीत आणि मालक आजोबा पण छान आहेत विष्णू काका गणपतीला नाही आलास घरी तुम्ही बोलवलं का मला यंदा वा घरच्या माणसांना आमंत्रण लागतं बरोबर आहे तुझं मी मस्करी केली तुला माहिती आहे ना इथे सोपान आजोबा एकटेच असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं ना तर एकतर ते गायब होतील नाहीतर हा वाडाच गायब करतील त्यांचा काही भरोसा नाही ग म्हणून मला नाही येतं आलं बर तू ठीक आहेस ना एवढंच विचारण्यासाठी फोन केला होता बर ठेवू फोन एक मिनिट विष्णू काका मला तुला एक विचारायचंय विचार ना विष्णू काका आजोबा म्हणत होते की वाड्यात माझ्यावर आलेलं संकट पार्वती आजीनी परतवलं म्हणजे अप्रत्यक्ष का होईना पण पार्वती आजीचा वावर आपल्या वाड्यात आहे बरोबर अगं बरोबर म्हणजे काय बरोबरच आहे कुणाचा विश्वास बसो अथवा न बसो पण ज्या ज्या वेळेस या वाड्यावर कुणी वाईट नजर ठेवून काही करायचा प्रयत्न केला ना तेव्हा या वाड्याने आणि पार्वती वहिनींनी त्याला चांगलीच अद्दल घडवलेली आहे काय सांगतोस काय तुला आठवत असेल मागे एकदा ते यशवंतराव सरंजामे नावाचे गृहस्थ इथे आले होते वाडा विकत घ्यायला त्याच वेळेस पार्वती वहिनींच्या फोटोची काच तडकली होती आणि ती काच त्यांच्या पायात घुसली आणि ते वाडा विकत न घेताच परत गेले होते आठवतंय ना तुला अच्छा म्हणजे पार्वती आजीच्या तस्वीरीविषयी मला आलेली शंका खरी होती पण मला त्या प्रश्न पडलाय की पार्वती आजीची अदृश्य शक्ती आहे असं जर आपण मानून चाललो तर मग विष्णू काका ती वाईट शक्ती कोण होती म्हणजे ती शक्ती दृश्य होती की अदृश्य होती म्हणजे विष्णू काका मी तुला घाबरवत नाहीये पण हे कळणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी आणि आपल्या वाड्यासाठी सुद्धा म्हणजे तुला वाड्यात तसं काही जाणवलं होतं का ग मला ना त्या मध्यरात्री काहीतरी पडल्याचा किंवा दार आपटल्यासारखा आवाज आला हा बरं मग मी आता काय करावं असं तुझं म्हणणं आहे विष्णू काका सोपान आजोबा त्यांना माहीत असेल कारण बाबा असं म्हणत होते की त्यांना रात्र झोप येत नाही सोपान काका ते सांगणार चाल घुबडासारखे रात्रभर फिरत असतात तोंडातून एक शब्द काढतील ते शपथ तुला दिसतात तसे नाहीत ते एक नंबरचा खवट आहे म्हातारा विष्णू काका कसेही असले तरी त्यांचं वय बघ बर चुकलो आता तू म्हणतेस म्हणून मी विचारून बघतो
आणि तसंच काही कळलं तर तुला कळवतो. ओके, पण मी विचारायला सांगितलं असं बोलू नकोस हा. ते मी बघतो ग, त्यानं कसं विचारायचं आणि कशी त्यांच्याकडून माहिती काढायची याच्यामध्ये मी मॅट्रिक झालोय. बर, आता तरी ठेवू फोन. बाय बाय. काय ठरवलं स्वादी? परमेश्वरने जी ऑफर दिली आहे त्या ऑफरच्या मागे त्याची काही नवीन चाल नाहीये ना याचा विचार करतोय आधी. तुझी शंका अगदी बरोबर आहे, पण मला पर्सनली तसं नाही वाटत. कशावरून? त्याने जेव्हा मला किडनॅप केलं होतं त्यावेळी अभिमान विषयी फोनवर बोलताना दोन तीनदा मी त्याला ऐकलं आणि त्याला इमोशनल होतानाही पाहिलं. आधी अभिमान हा परमेश्वरचा वीक पॉइंट आहे आणि तू थोडा लॉजिकली विचार कर ना. आपल्याला बोलतं करण्यासाठी त्याला काहीही करणं शक्य होतं, पण त्याने तसं नाही केलं. हेच म्हणतोय मी, या परमेश्वर सारखा माणूस जेव्हा असं औदार्य दाखवतो ना तेव्हा त्या औदार्याच्या मागे त्याचा काहीतरी स्वार्थाची शंका येणार नाही मनात. काय आहे त्याची ऑफर? काय आहेत त्याचे शब्द? तुम्ही सुलेखाला समोर आणा, मग मी अभिमानला कोर्टात उभा करतो. नाही नाही नाही, एक मिनिट, तू चुकतोयस. त्याच्या ऑफरचे शब्द काय आहेत? तुम्ही सुलेखाला माझ्या समोर आणा आणि हे सिद्ध करा की अभिमान खुनी आहे, मग मी त्याला कोर्टासमोर हजर करतो. आधी आता आपण तयारी करायला हवी अशाची, सुलेखाला शोधण्याची. आधी दिस इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आणि तिच्यासाठी सुद्धा. जर सुलेखाने खरंच खून पाहिलेला असेल तर तिला फक्त कोर्टासमोर उभं राहायचंय आणि सांगायचंय, दॅट्स इट. ती तुला एकदा भेटली आणि तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न ती पुन्हा करणार. तुला फक्त तिला कन्व्हिन्स करायचंय. महापुरुष काय करताय? चला, लोड शेडिंग आहे, लगेच लाईट जाईल, जेवून घ्या. चला मी काय बोललो ते ऐकायला आलं की नाही तुम्हाला? मला माझं काम करू दे, मध्ये मध्ये बोलू नये. काम करताय? कसलं काम करताय? आता विचारलंस तर विचारलंस, असं विचारायचं नाही. कोण रे तू? या वाड्याची देखभाल करणार एक नोकर तू? या सोपान्यावर रुबाब गाजवायचा नाही. ए, तू आता आलायस या वाड्यात? या वाड्यातले अनेक पावसाळे मी बघितले. बघ काय पांढरे झाले तिथं. सोपान आपल्या मर्जीनं वागला आणि आपल्या मर्जीने वागणार. सोपानाचा राग अजून तुलाही पाहिलाय? हो सोपान आजोबा. आवाज खाली, आवाज खाली, आवाज नाही करायचं माझ्या मोर.
आता पुत्र लय हाड मारलास माझ्या, लय ऐकून घेतलं तुझं, आता तू माझं ऐकायचं. आणि मी नाही ऐकलं तर काय कराल माझं? काय करायला तू जिथं राहणार नाही. हा मला धमकी देत आहे तुम्ही? तसंच मग परी एक ध्यानात ठेव, सोपान धमकी देतो तेव्हा ती तो खरी करून दाखवतो. धमकी खरी करायला आधी धडधाकट असावं लागतं आणि धडधाकट राहण्यासाठी गिळावं लागतं. जे करून ठेवलंय ना ते आधी गिळून घ्या आणि मग धमक्या द्या. धमकी देत आहेत. स्वप्नाला अजून तू ओळखलं आहेस. आता स्वप्न काय करू शकतो ते बघच. माझ्या हिंदीसाठी मी काही करू शकलो नाही, कारण तू मध्ये आलास. आता पुन्हा पुन्हा मांजरासारखा येत राहणार, माझ्या सगळ्या प्रयत्नावर पाणी फिरवत राहणार. ते तुझा दोस्त आहे म्हणा, तू लय इमानदार आहेस. होय, आणि तुझी इमानदारी हीच माझा तोटा आहे. वैशिष्ट्या तुला जिता ठेवून नाही चालणार, नाही जिता ठेवणार. माझ्या इंडियासाठी मला काय करायचं असलं तर मला तसा पहिला बळी घ्यावायच लागेल. माझ्या इंडियासाठी मला काय करायचं असलं तर तुझा पहिला बळी घ्यावाच लागेल. सोपन किती हुशार आहे, हे उभे जलमत तुला कळलं नाही. आता मेल्यावर बघ, असं संपिन तुला की तुला मी संपवला हे तुझ्या मालकाला देण्याला सोड. तुला स्वतःला मी कळायचं नाही. आजपासून तुझा शेवटचा दिस मोजायला सुरुवात कर. काय कसला एवढा विचार करतेस आई? का माहिती नाही मला सारखं असं वाटतंय की या खोलीत ना नक्की काहीतरी आहे. काहीतरी आहे म्हणजे? काहीतरी म्हणजे मी तुला असं नक्की सांगू नाही शकणार ग, पण म्हणजे समथिंग रिलेटेड टू सुपरनॅचरल पॉवर्स. प्रिया तू मला त्या दिवशी थांब जरा, मी त्या दिवशी घाईघाईत राहून गेलं सांगायचं, पण तूच बघ ना प्रथमेश सारखा मला याच खोलीतून बाहेर जायला का सांगतो, कशामुळे? हाच विचार करते मी, हेच शोधण्याचा प्रयत्न करते. तू जरा इथे बस बरं, बस. आणि मला जरा शांतपणे सांग काय चाललंय तुझ्या मनात. आई प्रथमेश मला फक्त ह्याच खोलीत थांबू देत नाही, शिवाय या आधी सुद्धा अशा काही घटना घडल्यात ज्या गूढ होत्या. तुला माहितीये ना कुसुमात्याचं या खोलीत चक्कर येऊन पडणं किंवा ममांना धमकीचा फोन ह्याच खोलीतून जाणं. आई प्रथमेश सुद्धा एकदा या खोलीत येऊन घाबराघुबरा झाला होता, त्यामुळे कदाचित एखाद्या
एखाद्या अदृश्य शक्तीमुळे या गोष्टी घडत नाहीयेत ना, असा प्रश्न पडतोय मला. प्रिया, खरच असं काही असतं? म्हणजे हे जे काही तू पुस्तक वाचतेस तशात असं लिहिलंय की असं होऊ शकतं? हो आई, असं होऊ शकतं. आणि यालाच सुपर नॅचरल पॉवर्स म्हणतात, ज्या आपल्यासारख्या सामान्य लोकांना दिसत नाही. आणि म्हणूनच अशी एखादी गोष्ट प्रथमेशला इथे दिसली असेल किंवा जाणवली असेल की काय, असा संशय येतोय मला. पण मग प्रिया, तू आणि वंश दोघी असता या खोलीत. प्रथमेशनी फक्त तुलाच का या खोलीतून बाहेर काढलं? हाच तर प्रश्न आहे ना आई. आई, पुन्हा एखादं संकट माझ्यावर येणार नसेल ना? प्रिया, म्हणजे अशी चाहूल प्रथमेशला तर लागत नसेल ना? नको ग काहीतरी अभद्र बोलू दिवे लागणीच्या वेळेला. आई अग, मी फक्त शक्यता बोलून दाखवली. तू लगेच टेन्शन नको बाई घेऊस. टेन्शन काय नको घेऊ, भयंकर आहे हे सगळं. पण तू म्हणतेस त्याच्यात तथ्य असेल तर, म्हणजे या खोलीत जर तसं काही असेल तर त्याच्यावर उपाय तर असेलच ना? असेल, उपाय नक्की असेल आई. पण तुम्हीच म्हणता ना, अर्धवट ज्ञान केव्हाही वाईटच. आणि या विषयातलं माझं ज्ञान अपुरच आहे ग. पण आता मला त्याच्या अधिक खोलात जाण्याची गरज वाटायला लागली. आणि मला त्यासाठी तुमचा पाठिंबा हवाय. आता ती कधी येणार? कधी शास्त्र्यांना मारणार? माझ्यामुळे ही संधी गेली. तू गेली नसतीस तर काय काय करायचं हे मी ठरवून टाकलं होत. खजिन्याचा शोध शास्त्र्यांना संपवायचं. तू म्हणालीस तुला मालकासारखा कोणीतरी दिसला, त्यानंतर तू त्याला मी शोधलं नाही. इथून पळून जायचं म्हणलं तर हैसण्या पळू देत नाही. सोपन यावर काहीतरी असा रस्ता काढ. हे सगळ्या गोष्टी तुला पाहिजे तशा होतील. हा एक गोष्ट आहे, आता वाड्यावर काय बी करायचं असेल तरी या इष्ट्याला कायमचा हकलायला हवं, नाहीतरी या इष्ट्याचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. श्रीराम श्रीराम. स्वप्ने, आणखीन एक विचार केव्हाचा मनात घोळतोय. विक्रांत कुठे गेला असेल? बाळच्या मृत्यूनंतर घडलेल्या घटनांचा बारकाईने जातीने लक्ष घालून
पाठ पुरावा केला होता त्यानं. एक चांगला मित्र आणि एक कार्य तत्पर पोलीस अधिकारी म्हणून त्याची प्रतिमा अजूनही डोळ्यासमोर आहे माझ्या. जोबा, एक चांगला माणूस, तुमचा मित्र, पण कधी कधी असं वाटतं ना की त्यानं दोन मिस्टेक्स केल्यात आणि त्यामुळे सगळ्यांचा संशय त्याच्यावर जातो. पहिली गोष्ट म्हणजे त्याने अभिमानला पळवून नेलं. ठीक आहे, त्यावेळी त्याच्याकडे पर्याय नसतीलही कदाचित, पण यातून त्याने साध्य काय केलं? सायकॅट्रिस्टच्या मदतीने अभिमान खुली नाहीये हे सिद्ध केलं, पण आजोबा फक्त ते त्याच्यापुरतच. एवढं करून बाळ काकाचा खुनी कोण आहे हे कळलं तर नाहीच, पण अभिमान दोषी नाहीये हे सुद्धा कोणी आधीला पटवून देऊ शकतच नाही.